वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा आरोग्य समिती सदस्य धुडीराम सिंह राजपूत यांच्या उपस्थितीत रुग्णांना आजाराची माहिती देण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले आणि वैजापूर उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गजानन टारपे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत यांनी रुग्णांना तीव्र ताप असल्यास, रक्ताच्या उलट्या होत असल्यास आणि डोळे दुखत असल्यास तपासणी आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला. घरातील माठ हौद झाकून ठेवा, गप्पी मासे पाण्यात सोडा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश आंधळकर, डॉक्टर सचिन चव्हाण, विजय पाटील, श्याम उचित, मंगेश मापारे, रामेश्वर नारले, राम सुनुने, नर्स कुसळकर गावित, शीतल तळेकर, मयूर त्रिभुवन, संजय शिराळे, अरुण पाटील, विजय मगरे तसेच कर्मचारी आणि रुग्णांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घेऊया आणि सर्वांपर्यंत ही लक्षणं पोहोचून आपण आरोग्यदायी जीवन जगूया. हिवताप भटूया आणि आरोग्यदायी जीवन जगूया. हिवताप भटूया आरोग्यदायी जीवन जगूया. हिवताप भटूया. शैलेंद्र खैरमोडे, MC News, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.